अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे। शेअर बाजारात घसरण, निफ्टी निर्देशांक 70.45 अंकांनी तर सेन्सेक्स 205.71 अंकांनी खाली। प्राप्तिकर कार्यालय व आयकर सेवा केंद्रे 29 मार्च ते 31 मार्च या काळात सुरू राहणार। फेब्रुवारी महिन्यातील वस्तू व सेवा कराचे संकलन घटले। फेब्रुवारीमध्ये 85,174 कोटी रुपये वस्तू व सेवा कर जमा। विजय मल्ल्याची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जप्त करण्याचे आदेश न्यायालय। पॅन आधार कार्ड जोडणीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ। 5G देशात लागू करण्यासाठी जूनपर्यंत आराखडा तयार केला जाणार, केंद्रीय दूरसंचार सचिव। वोडाफोन आयडिया लवकरच होणार विलीन। श्री गुरु गोविंद सिंह यांच्या 350व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या परवानगीने 350 रुपयांचं नाणं बनविलं जाणार। दूरसंचार क्षेत्राचा महसूल चालू वित्तीय वर्षाच्या 3rd तिमाहीत 8.1% घसरला। भूषण स्टील कंपनी टाटा स्टीलच्या ताब्यात, टाटा समूह बनला देशातील अव्वल पोलाद उत्पादक। NSE मध्ये विप्रो, बॉश, गेल, टेक महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प तेजीत। BSE मध्ये महिंद्रा हॉलिडेज, आदित्य बिर्ला फॅशन, ओबेरॉय रियल्टी, रॅलीस, एम्फासिस तेजीत। भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in, तसेच अर्थसंकेत TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।